नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. लेटर हेडवर डेक्कन ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात केलेला तक्रार अर्ज पाठीमागे घेण्यासाठी तक्रारदार महिलेकडे तब्बल 50 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर रामचंद्र आल्हाट याला बुधवारी रात्री अटक केली. त्याच्यासह सुभाष उर्फ अण्णा जेऊर, निलेश जगताप, विवेक कोंडे यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भात कोथरूड परिसरातील एका 48 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या पतीवर 2018 आणि 2020 मध्ये डेक्कन पोलीस ठाण्यात अन्यायाने दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत फिर्यादीने सुधीर आल्हाट याच्याकडे संपर्क केला. त्यावेळी आल्हाट याने डेक्कन पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज केल्यानंतर तुम्हाला त्रास दिल्याचे 8 दिवसात पैसे काढून देतो, माझ्या पोलीस खात्यात मोठ्या पदावरील तसेच अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी ओळख आहेत, मी आतापर्यंत 32 अधिकारी निलंबित केले असल्याचं सांगितलं. फिर्यादी महिलेला उपनिरीक्षक सोनवणे यांच्या विरुद्ध सुधीर रामचंद्र आल्हाटने लेटर हेडवर अर्ज करण्यास भाग पाडलं. त्यानंतर आल्हाटने फिर्यादी महिलेला घरी बोलावून सोनवणे अर्ज प्रकरणात 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली. मला पैसे दिले तरच तुम्ही सोनवणे व पालवे यांच्या विरुद्ध केलेले अर्ज मागे घेऊन देईल असं सांगितलं. मी सांगितल्याप्रमाणे वागला नाही तर तुम्हाला पण लटकून टाकील अशी धमकी दिली. इतर आरोपींनी देखील फिर्यादीवर दबाव टाकल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आल्हाट याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या युनिट 3 पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे करत आहेत. सुधीर रामचंद्र आल्हाटने फिर्यादी महिलेला आतापर्यंत 32 अधिकारी निलंबित केल्याचं सांगितलं. आपल्या अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी ओळखी असल्याचं सांगून 50 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक झाल्याने पुण्यात प्रचंड खळबळ उडाली. आल्हाट हा एका मोठ्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर येते. तो कोणकोणत्या अधिकाऱ्यांची नावे घेत होता हे पोलिसांच्या तपासात समोर येणार आहे. अशाच महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.